संत तुकारामांनी व्यक्तिगत जीवनाच्या शुद्धीकरणासाठी एक अतिशय उदात्त विचार मांडला आहे. एका अभंगात ते म्हणतात, बैसूने निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंतपर नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाला तर हे सूत्र मार्गदर्शक आहेच. आपण अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करून आपल्या आत असलेल्या एकेका दोषाचं उच्चाटन केलं असता आपल्या जीवनाचं शुद्धीकरण होतं हे खरं आहे. परंतु आज संत तुकारामांचा हा उपदेश आपल्या सामाजिक जीवनालाही लागू करण्याची गरज आहे. आपण एकत्र बसूया, आपल्या समाज व्यवस्थेत कोणकोणतं तण आहे ते पाहून शांतपणे ते उपटून टाकूया. समाज व्यवस्थेतील एक एक दोष दूर करूया आणि या व्यवस्थेला शुद्ध बनवूया, विशुद्ध बनवूया.